अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून एकाला दहा वर्ष कारावास व अठरा हजार रुपये दंडाची शिक्षा कराडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल उमरज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमरज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात फिर्यादीच्या राहत्या घरातून अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याची फिर्याद उमरज पोलीस ठाण्यात नोंद झाली होती या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव कॉन्स्टेबल अभिजित पाटील यांनी करून आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली व न्यायालयात हजर केले सदर गुन्ह्याचा परिपूर्ण तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती होरे मॅडम यांच्या न्यायालयात चालला जिल्हा सरकारी वकील आर सी शहा यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले या खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले साक्षीदार पंचांच्या साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य मानून न्यायाधीश साहेब यांनी आरोपी शुभम धनाजी डोईपुढे राहणार नाही बुद्रुक याला दहा वर्षे कारावास व अठरा रुपये दंडाची शिक्षा ठोठावली पीडित मुलीस न्याय देण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर डी वाय एस पी रणजित पाटील सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अंमलदार कॉन्स्टेबल प्रमोद पाटील प्रकाश कार्वेकर यांनी या खटल्यात योग्य ती मदत केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड